महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून 2 लाख रुपयांची मागणी करणारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयामध्ये बसूनच शहर सरचिटणीस नाना शिलेदार इच्छुक उमेदवारांना AB फॉर्म देताना 2 लाख रुपयांची मागणी करत असल्याचा संवाद या व्हिडिओमध्ये उघड झालाय. त्यांच्या बाजूलाच कार्यालयीन कर्मचारी अरुण शेंदुर्णीकर बसलेले आहेत. चेक अथवा कॅश असे 2 लाख भरा आणि पुढे चालू पडा अशी दमदाटीस नाना शिलेदार करतात. दरम्यान याविषयी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला, मात्र सुरुवातीला त्यांनी फोन कट केला. दुसऱ्या वेळी इतरांच्या हातात मोबाईल सोपवून नाना आंघोळ करायला गेले. 10 मिनिटांनी फोन करतो असा निरोप द्यायला सांगितला आणि तेव्हापासून त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे. तर तिकीट विक्रीबाबत नेमकं काय संभाषण झालं ते आपण ऐकूया. 2 लाख प्रशांतला फोन करायला आम्हाला इथं शेजारी बाप अशा प्रशांतला फोन करायला 2 लाख रुपये द्या. आत्ता हो इथे काय आत्ता नारायण भेटा म्हणजे 2 लाख रुपये पत्ते करून नेहोच्या करू ना चेटणे नाना 2 लाख रुपये कोणाशी बोलून घ्या तुम्ही नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवारांकडून पैसे मागितल्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानं भाजप आमदार सीमा हिरे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तिकीट वाटपामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून इतरांना उमेदवारी देण्यात आली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन आणि शहर अध्यक्ष बाळासाहेब सानप हेच याला जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांकडे लेखी तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी झी मीडियाला दिलेली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. विथ डिफरन्स म्हणून स्वतःला म्हणवून घेणाऱ्या भाजपाचा एक चेहरा या निवडणुकीच्या माध्यमातून उघडकीस आलेला आहे. भाजपचे काही पदाधिकारी AB फॉर्म देण्यासाठी उमेदवारांकडून पैसे मागत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि त्यामुळे भाजपमध्ये एकंदरीतच खळबळ उडालेली आहे. भाजपच्या आमदार सीमाताई हिरे आपल्याबरोबर आहेत, याविषयी त्यांची अधिक प्रतिक्रिया काय जाणून घेऊया. ताई काय सांगाल, अतिशय खळबळजनक असा हा व्हिडिओ आलेला आहे. कोणाच्याही मतदारसंघात त्या त्या आमदारांचं आमच्या कुठलंही मत न घेता आम्ही खरं तर भौगोलिक परिस्थिती आम्ही तिथली सांगू शकतो. राजकीय समीकरण आम्ही जनमानसात वावरत असल्यामुळे आम्ही तिथलं सांगू शकतो. परंतु आमचं कुठलंही मत विचारात न घेता त्यांनी परस्पर सगळ्या उमेदवारा जाहीर केल्या आणि त्यामुळे याच्या त्यांचं काय घोडेबाजार झाला ती काही आम्हाला कल्पना नाही. आज अनेक निष्ठावंत कार्यकर्ते जे अतिशय जुने पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील डावललं गेल्याचं अतिशय दुःख होतं आहे. आणि जे आत्ता काल परवा काँग्रेसमधून मनसेमधून शिवसेनेतून जे आले त्यांना लगेच तात्काळ तिकीट देऊन उमेदवारी देण्यात आली याचा देखील खेद वाटतो. पण तुमची नाराजी दिसून येते, तुमचे पण काही समर्थकांना डावलण्यात आलेलं आहे आणि हा जो काही व्हिडिओ आला आहे याविषयी तुम्ही काही तक्रार करणार, काही पाऊल उचलणार का? आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर प्रदेशाचे अध्यक्ष रावसाहेबजी दानवे यांच्यापर्यंत आम्ही लेखी तक्रार करणार आहोत. त्यांना तसा पत्रव्यवहार देखील करणार आणि समक्ष भेट घेऊन आम्ही सर्व जण त्यांना ह्या व्यथा आमच्या सांगणार आहोत. ह्या होत्या भाजपच्या आमदार सीमाताई हिरे. त्यांनी म्हटलेलं आहे जो काही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, जी पक्षामध्ये आता जो कारभार चालू आहे त्याविषयी त्यांनी निश्चितच नाराजी व्यक्त केली आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांकडे या संदर्भात लेखी तक्रार करण्याचा त्यांनी आपल्याला एक प्रकारे खुलासा केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. तर याच संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर नाशिकचे आमदार देवयानी फरांदे आहेत फोन लाईनवरून संपर्कात. देवयानीजी, हा जो व्हिडिओ समोर आला आहे खळबळ उडाली आहे, आपलं काय म्हणणं आहे याविषयी? 2 लाख रुपये सहजासहजी मागतात. नमस्कार. ह्या विषयाच्या बाबतीमध्ये त्वचा महाकाला गेलेला आहे. 2 लाख जे पार्टी कार्यालयामध्ये घेतलेले देण्यात आले आहेत ते चेकच्या माध्यमातून उमेदवारांना 8 लाख रुपये खर्च करण्याची निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दिलेली असते. 8 लाखामधले 2 लाख रुपये हे पार्टी कार्यालयामध्ये कडे वर्ग करण्यात आलेले आहे. ह्याच्यात काय आहे की उमेदवारांना एक्स्ट्रा खर्च दिला जातो, त्यामुळे पुढे 6 लाखाचा खर्च निवडणूक उमेदवारांच्या माध्यमातून दिला जाईल आणि पार्टी कार्यालयामधून देखील खर्च द्यायला लागतो. आणि बऱ्याच वेळा असं होतं की उमेदवारांचा खर्च अधिक होऊन जातो, मग पार्टी कार्यालयाचा खर्च उमेदवारांच्या खर्चामध्ये ऍड जातो आणि उमेदवार ह्याच्यामध्ये अडचणीमध्ये येऊ शकतात. हा पार्टी फंड घेतलेला नाहीये,
उमेदवारांचा जो 8 लाखाचा खर्च करण्याची त्यांना मुभा दिलेली असते त्यातला 2 लाख रुपये तो चेकच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शी पद्धतीने घेण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही उमेदवाराकडनं उमेदवारीसाठी पैसे घेण्यात आलेले नाहीये. अत्यंत चुकीचा काही नाराज झालेला हा आरोप आहे. दोन मित्रांचं बोलणं होऊ द्या. 2 लाख रुपयाच्या माध्यमातून प्रचार सभा असतात, प्रचार साहित्य असतं, सेंट्रलाइज एक प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी सर्व उमेदवारांसाठी हा पाठकडे फंड वर्ग करण्यात आणि अजिबात याच्यामध्ये अजिबात म्हणजे तुमचा महाकार केला जातोय आज राजकारणामध्ये. आपल्याला देखील तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सर्व नाशिककरांना मी सांगू इच्छिते. भारतीय जनता पक्षाची उमेदवारांकडे घेत नाही. आजपर्यंत मी 7 निवडणुका लढलेली आहे आणि हे पैसे जे आहेत हे उमेदवारांचेच वर्ग करण्यात आलेले आहे 2 लाख. मात्र या उमेदवारांना ह्याची कल्पना दिली गेलेली नाहीये का? या उमेदवारांना ह्याची कल्पनाच नाहीये की आपल्याला इथे 2 लाख रुपये द्यायचे आहेत. जर आपण त्यांना एबी फॉर्मचं वाटप करतोय तर हे त्यांना माहिती पाहिजे होतं. काही अतिशय काही विषयाच्या बाबतीमध्ये असं आहे की काल उमेदवार 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत असे अनेक निर्णय काही राहिलेले होते. 700 उमेदवार भाजपकडे उमेदवारी मागत होती. त्यातल्या 122 लोकांना निवडायचं होतं आणि त्यामुळे काही उमेदवारांना मी सांगू शकलो नाही. आज सांगितलं माझ्या पार्टी ऑफिसमध्ये त्यांना त्याचा काही पारदर्शक होतं. चेक चेकने स्वीकारलेले आहेत ते पैसे. त्यामुळे अशा पद्धतीने कोणी आरोप करणं फक्त चेक नाही, शेजारी बसलेला माणूस कॅश सुद्धा मागतोय. या संदर्भात आणखी आपल्याला प्रश्न विचारायचे. आमचे नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत, त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा. मुकुल, हॅलो. भाजपमध्ये 2 मतप्रवाह आपल्याला बघायला मिळत आहेत. ह्या व्हिडिओवरून भाजपमध्ये 2 मतप्रवाह आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर हा जो व्हिडिओ काढलेला आहे तो भाजपमधल्याच ज्यांची ऐपत नाही आहे, 2 लाख रुपये देण्याची ज्यांची ऐपत नाही आहे अशाच एका संभाव्य उमेदवारांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. जर आपल्याकडनं 2 लाख रुपये घेतले जाणार आहे हे कल्पना अधिक का देण्यात आली नाही. दुसरी गोष्ट, 122 उमेदवार नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं भवितव्य आजमावणार आहेत भाजपच्या माध्यमातून. हा आकडा शेकडो कोटीच्या घरामध्ये जातो. खरंच एवढ्या पैशांची आवश्यकता आहे का? आणि जर 1-1, 2-2 लाख रुपये जर देऊन उमेदवारी द्यायची असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ही निवडणूक नाही हे जे म्हटलं तर हे खरं आहे का? अजिबात नाही, अत्यंत चुकीचं आहे. त्याचं कारण आहे की जे पैसे भरू शकत नाही कार्यकर्ते त्यांचा पार्टी खर्च करणार. भारतीय जनता पार्टीने अनेक वेळा असं केलेलं आहे की ज्या उमेदवारांकडे खर्च करण्याची क्षमता नाहीये परंतु इलेक्टिव्ह एलिट आहे, जनतेमध्ये त्यांचं काम चांगलं आहे, त्याच्यासाठी नेहमीच पार्टी त्यांना सातत्याने मदत करत आलेली आहे. आणि आता देखील ज्या उमेदवारांकडून मात्र पैसे ते भरू शकत नाही त्यांच्याकडे खर्च किती करणार आहे. आणि दुसरा विषय स्टेटच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. उलट ती पारदर्शकता ठेवण्यासाठी राजकारणामध्ये हे पक्षाने उचललेलं पाऊल आहे. कारण प्रचार सभा असतील, प्रचार साहित्य पूर्ण विषय असेल, त्याचा त्याचं सेंट्रलाइज एक प्रकारची यंत्रणा राबवण्याच्या दृष्टिकोनातून हा विषय झालेला आहे. मॅडम, निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की निवडणुकीचा हा जो काही 8 लाख रुपयाचा खर्च आहे, एक मिनिट, माझा एक प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे निवडणुकीचा जो काही खर्च 8 लाख रुपयाचा करायचा आहे त्यासाठी स्वतंत्र अकाउंट असणं गरजेचं आहे. मात्र काल आपल्याकडे ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली त्यातल्या बहुतांश उमेदवारांचं अद्यापही स्वतंत्र असा अकाउंट नाही आहे. त्यामुळे हे पैसे देणार कुठून? चेकने तुम्ही द्यायचं म्हणतायत, मात्र त्यांच्याकडे चेकची कुठलीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे हे जे काही पैसे आहे ते डिपॉझिटच केले जात आहेत. त्यातले ज्यांच्याकडे पैसे रोख कॅशमध्ये नव्हते त्यांच्यासाठी चेकचा हा एक पर्याय सुचवण्यात आलेला होता. आणि ज्या पद्धतीने दमदाटी आपल्या पदाधिकाऱ्यांकडनं केली जाते तर हा कुठला प्रकार आहे, ही कुठली निवडणूक आहे असा जो काही एक नाराजीचा सूर भाजप कार्यकर्त्यांमधनं उमटतोय त्यांना काय उत्तर देणार तुम्ही? 650 लोक उमेदवारी मागत होते, 122 लोकांना उमेदवारी देऊ शकत होतो पण 122 जागा लढवायची आहे. उरलेले नाराज होणार. पक्षाने प्रयत्न केला की जास्तीत जास्त ठिकाणी कार्यकर्त्यांना इलेक्टिव्ह मेरिट बघून उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला. आमची कोर टीम असते म्हणजे ती कोर टीम निर्णय घेत असते प्रत्येक विषयामध्ये की कुठल्या उमेदवाराला उमेदवारी द्यायला पाहिजे आणि नंतर सर्वे करून पक्षाने ह्या उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. आणि तुम्ही म्हटलं की अकाउंट अजून उघडलं गेलेलं नाही, काल उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत, 3 वाजेपर्यंत त्याची मुदत होती, आज त्यांचे खाते उघडले जातील आणि चेकच्या माध्यमातून पैसे घेतलेले. त्यामुळे आमचे पारदर्शी कारभार राहणार आहे. 8 लाख रुपयाचा जो हिशोब देणार तो त्याच्यामध्ये आम्ही पारदर्शकता ठेवणार आहोत. राजकारणामध्ये काही लोकांच्या उमेदवाऱ्या झाल्या नाही
त्यांना त्यांनी नाराजी व्यक्त करून अशा पद्धतीने पक्षावरती आरोप केलेला आहे. मला वाटते अत्यंत चुकीची गोष्ट आहे. जसा मा काही लोक करत आहे आणि पार्टी कार्यालयामध्ये रसिकता अधिकारी आमचे दातरम दिवस काम करतात की जे कधीच निवडणूक लढू शकत नाही, परंतु पार्टीच्या हितासाठी सातत्याने रात्री कार्यकर्ते आहेत. ज्यांची व्हिडिओ क्लिप तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्याच्याही मध्ये रात्रंदिवस केवळ त्याग आणि तपश्चर्या असे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते पैसे वर्ग करण्याचं काम चालू होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं देवयानीमध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात आणून देते. आपण जरी या सगळ्या गोष्टींचा पारदर्शी कारभार म्हणून समर्थन करत असलात तरी भाजपच्याच आमदार सीमा हिरे यांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे. तक्रार करणार आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे आणि प्रदेशाध्यक्षांकडे. फोनलाईन वरून ते स्वतः आत्ता आपल्या बरोबर आहेत. सीमाताई, आपण हे सगळं भाषण ऐकलं असेल, आपण हे सगळं प्रतिक्रिया देवयानीजींची ऐकली असेल आणि आपण बघतोय की त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं होतं हे पार्टीच्या फंडिंगसाठी आणि एकंदरीतच सगळं पारदर्शी आहे. आपण मात्र तक्रार करणार आहेत, सांगा त्यांना. सीमा हिरे यांच्याशी संपर्क तुटलेला आहे, आपण पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करू. मात्र देवयानीजी, आपण आपली बाजू मांडली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.